महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मोठा दावा केलाय. दिल्लीच्या बैठकीतच भाजपचा मुख्यमंत्री ठरणार असल्याचं तटकरेंनी म्हटलंय. कन्क्लूजन तो हो ही गए ना, बीजेपी का चीफ मिनिस्टर होने का तय उसी दिन हो गया था जब एकनाथ जी शिंदे जी और अजीत दादा स्वयं मैं प्रफुल्ल भाई और अमित भाई के साथ हमारी जब मीटिंग हो गई थी तब सारा तय हो गया है. शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीकडे शिवसेनेनं पाठ फिरवली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आझाद मैदानामध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे, मात्र आम्हाला त्याची माहिती दिली नाही असं शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांनी सांगितलंय. तर कुणी बोलावलं असतं तर आम्ही देखील आलो असतो असं केसरकर म्हणाले. बोलवलं तर आम्ही नक्की जाऊ, तयारी बघायला निश्चित जाऊ ना, परंतु आम्हाला माहिती नव्हतं ना. मी आताच जाताना दादासाहेबांना विचारत होतो, अरे आम्हाला कळलं असं आम्ही सर तयारी बघायला गेलो असतो. लोकांमध्ये गैरसमज होतो, शेवटी आमची महायुती आहे, महायुतीमध्ये आम्ही सगळेच जण आनंदी आहोत, आमचं सरकार येणार आहे. आझाद मैदानावरील शपथविधीच्या तयारीच्या पाहणीला गेलो नाही याचा अर्थ नाराज आहे असं नाही असं शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची मुंबईतल्या आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. शिवसेनेनं शपथविधी तयारीकडे पाठ फिरवल्याची देखील चर्चा सुरू आहे. नाही, नाराजीचा काही विषय नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांच्या पूर्वी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय अमितजी शहा साहेब जे काही निर्णय करतील त्या निर्णयाला त्यांनी पूर्ण समर्थन त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. एकनाथ शिंदे सत्तेबाहेर राहून काम करणार होते, ते सत्ते देण्यास तयार नव्हते अशी माहिती आता समोर आलेली आहे. शिंदेंचे निकटवर्तीय आमदार भरत गोगावले यांनीच ही माहिती दिलेली आहे. मी परवा साहेबांबरोबर होतो, आम्ही सगळेच होतो, आमची सगळी चर्चा झाली. साहेबांनी हे सांगितलं होतं की मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो, पण आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून काम नाही करायचं, तुम्ही सत्तेत राहून काम करायचं. तर आमदार भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या या विधानानंतर आता आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो त्यांचा समज होता, शिंदेंना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी गोगावलेंच्या या दाव्यावर केलेली आहे. नाही नाही नाही, गोगावल्याने जे काही स्टेटमेंट केलेले आहेत त्यांचा असा समज होता की शिंदे साहेब सत्तेतच राहणार नाही, परंतु आमचा सत्तेत राहणारच नाही याचा अर्थ इतर लोक राहणार नाही असं नाही होत नाही. तर शिंदे साहेबांनी कोणतंही पद स्वीकारणार नाहीत किंवा ते सत्तेमध्ये राहणार नाहीत हा त्याचा अर्थ काढायला पाहिजे. म्हणून आता शिंदे साहेबांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. यांनी जी काही विनंती केली की तुम्ही सत्तेमध्येच राहा, हा प्रेमापोटी केलेला त्यांनी केलेला विनंती होती, परंतु शिंदे साहेब मला वाटतं आज उद्या त्याचा सर्व निर्णय घेतील. मी उपमुख्यमंत्री होणार यात तथ्य नाही असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या बातम्या निराधार आहेत असं देखील श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केलेलं आहे. तर केंद्रातलं मंत्रीपदही आपण नाकारलं असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना पक्षासाठीच काम करत राहणार, सोशल मीडियावर पोस्ट लिहून उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चेला श्रीकांत शिंदे यांनी पूर्ण विराम दिलेला आहे. कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्री पद आम्ही मागितलेलं नाही आहे. काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सुद्धा ते जाहीर केलं. महाराष्ट्रासाठी भाजपकडनं निरीक्षकांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते उद्या रात्रीपर्यंत मुंबईमध्ये दाखल होणार आहेत अशी देखील सूत्रांची माहिती आहे. तर 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सेंट्रल हॉल विधानभवन इथं भाजपच्या आमदारांची देखील बैठक होणार आहे. भाजपकडनं निरीक्षकांची घोषणा करण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नेमणूक केली आहे. बातमी आहे बच्चू कडू यांच्या एका वक्तव्याची. सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांना फोन करता आला, पण मित्रता टिकवण्यासाठी एक फोन करता आला नाही अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणायचे की माझ्या एका फोनवर बच्चू भाऊ आले, तो फोन सत्तेचा होता, मात्र त्यानंतर कधीही देवेंद्र फडणवीसांचा फोन आला नसल्याचं कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे. ते बुलढाण्यामध्ये बोलत होते.
मित्रजी म्हणायचे का मी फोन केला होता आणि माझ्या एका फोनवर बच्चूभाऊ आले, तर त्या मागचा जो त्यांचा सत्तेबद्दलचा फोन होता त्यानंतर त्यांचा एकही फोन कामासाठी नाही आला किंवा तुमच्या मतदारसंघासाठी काय पाहिजे याच्यासाठी कधी फोन केला नाही. तर त्याच्यानं धोरण एकंदरीत तेच आहे का सत्तेसाठी फोन करता आला देवेंद्रजीला, तर मित्रता टिकवासाठी एखादा फोन केला असं काही बरं वाटलं असं. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं छगन भुजबळांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी महादेव मंदिरामध्ये दुग्धाभिषेकासह प्रार्थना करण्यात आली आहे. याआधी भाजपा आणि शिवसेनेकडनं देखील पालकमंत्रीपदावर दावा करण्यात आलेला आहे. महायुतीमधील तिन्ही घटक पक्षाकडनं नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा केल्याने पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महामृत्युंजय मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे. पालक आदरणीय भुजबळ साहेब हे यवल्यातनं एकदम चांगल्या मतांनी निवडून आलेले आहे, त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाचं मंत्रीपद मिळेल. पण आमची अशी इच्छा आहे की त्याचबरोबर त्यांना नाशिकचे पालकमंत्री देखील पद मिळावं असे, यासाठी आम्ही हे आज महामृत्युंजय मंदिरात दुग्धाभिषेक केलेला आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकानिहाय बैठका घेणार आहे. पुण्यामधील बैठकीत सर्व नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. यासह राज्यात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पहिला राज्यव्यापी मेळावा पार पडणार आहे. त्यानंतर मुख्य मेळाव्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ता मेळावा देखील घेतला जाईल. तर पक्ष बांधणीसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मेळावे घेतले जाणार आहेत असं देखील आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक दिली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे इथं झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलाय. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात वंचितकडनं ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली. ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोळ झालेत, मॅन्युक्युलेट झालेले आहेत अशी चर्चा सुरुवात आहे. वंचित बहुजन आघाडी यावेळेस खातं उघडणार होती, परंतु या ईव्हीएममुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे. तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सह्यांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झालाय. नागपुरातल्या काँग्रेसमधला संघर्ष वाढताना दिसतोय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बंटी शेळके यांच्यामधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. शहरातील काँग्रेस कार्यालय देवडिया भवन इथं मध्य नागपुरातील महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला बंटी शेळके आणि त्यांचे समर्थक जाण्यापूर्वीच तिथं कुलूप लावण्यात आलं. नाना पटोले यांच्या इशाऱ्यावरून आपल्याला काँग्रेस कार्यालयात जाऊ देण्यात आलं नाही असा आरोपही बंटी शेळके यांनी केला. आज बंटी शेळकेचं पण कर्तव्य दायित्व बनते की यांची लढाई आज लढावं लागेल. काही लोक आजूबाजूचे दुकानदार जे दुकानदाराचं म्हणणं आहे की बा नानाभाऊ आले, नानाभाऊंनी कुलूप लावलं आणि चाबी घेऊन पळून गेले. तर आता जे आहे ज्या पद्धतीने जे आहे राहुलजी गांधी मोफतची दुकान जागे जागेवरती लावते त्यांच्या मनामध्ये द्वेष नाही आहे, माझ्या मनामध्ये द्वेष नाही आहे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये द्वेष नाही आहे. पण नानाभाऊंनी जे आहे हे कुलूप लावून सन्माननीय आमचे प्रांताध्यक्ष आरएसएसचे एजंट नानाभाऊ पटोलेजी यांनी देवडिया काँग्रेस भवनला कुलूप लावून सिद्ध करून दिलं की ते आरएसएसचे एजंट. देशामध्ये लोकशाही आहे की फक्त सांगाडा उरलाय असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. भारताची रशियाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असा आरोपही पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला आहे. ईव्हीएम मध्ये गडबड असल्यास लोकशाही संपली असं विधानही पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं आहे. लढण्यात लागते ना, बघा पराभव झाला तरी पण आम्ही काय गर्भगळे थोडं घरी बसणार नाही. आमच्या ताकदीने आम्ही लढणार आहे. अडचणी येणार मला माहिती आहे, पण हा विचार जो आहे फुले शाह आंबेडकरी विचार, समतेचा विचार, न्यायाचा विचार, त्या संविधानामध्ये मांडलेले विचार आहेत ते आता नष्ट करायचा प्रयत्न चालला आहे. आज ईव्हीएममध्ये जर गडबड झाली असेल तर लोकशाही संपली. आज ज्याप्रकारे पैशाचा वापर झाला याला आपण लोकशाही म्हणायचं का? आज प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का लोकशाहीचा सांगाडा फक्त आहे.
आज रशियामध्ये पण लोकशाही आहे, तिथं 99.9% मतं मिळतात, तशीच लोकशाही झालेली आहे. आपण जवळजवळ त्या दिशेनेच चाललेलो आहे.